अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। अध्यक्ष संसदरत्न खासदार सुप्रिया ताईसुळे। नमस्कार। आदरणीय पवार साहेब व्यासपीठावरील एक मिनट दादा एक मिनट 15 वर्षापूर्वी दासू वैद्यांनी माझ्यासाठी एक कविता लिहिली होती। मी स्त्री भ्रूण हत्येच्या विरोधात लढत होते आणि दासू वैद्यांनी माझ्यासाठी लिहिलेली ही कविता। श्रमलेल्या बापासाठी श्रमलेल्या बापासाठी लेख नारळाचं पाणी, लढणाऱ्या लेकीसाठी माझा बाप माझी बुलंद कहाणी। या हा बाप माझ्या एकटीचा नाहीये, माझ्यापेक्षा तुमचा जास्त आहे तो। एक सांगते, बापाच्या आणि आईच्या बाबतीत नाद करायचा नाही, बाकी कुणाबद्दलही बोला, कुणाबद्दलही आमच्यावर करा काही करा, पण बापाचा नाद नाही करायचा। बाकी काही ऐकून घेऊ, काहीही ऐकून घेऊ। एक सांगते, एक महिला आहे मी, छोटस बोलला ना तर टचकन डोळ्यात पाणी येतं, पण जेव्हा संघर्षाची वेळ येते तेव्हा पदर खोचून तीच अहिल्या होते, तीच ताराराणी होते आणि तीच जिजाऊ होते। आणि ह्यावर हा निर्णय आणि ही जबाबदारी आज आपल्या सगळ्यांवर आली आहे। आणि ही लढाई एका व्यक्तीच्या विरोधात नाही आहे, त्या भारतीय जनता पक्षाच्या प्रवृत्तीच्या विरोधात आपल्याला लढायचंय। ही लढाई आहे ती। मला अजून ते शब्द आठवत आहेत, मला तेव्हा वेदना होत्या। 4-5 वर्षापूर्वी अजून मन थोडंसं हळू होतं, आता जरा घट्ट झाले, त्याच्यामुळे ज्यांनी घट्ट केलंय त्यांचे मनापासून आभार मानते। नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी NCP ला काय म्हणायचे, नॅचरली करप्ट पार्टी। ना खाऊंगा ना खाने दूंगा, लेकिन जब मुझे जरूरत पड़ेगी वही नेचुरली कॉर्पोरेट पार्टी का पूरा खा जाऊंगा। त्याच्यामुळे माझा आज आरोप आहे भारतीय जनता पक्षावर, या देशामध्ये सगळ्यात करप्ट पार्टी कुठली असेल, भारतीय जनता पक्ष या देशातला सगळ्या। आणि मी आरोप नाही केलेले, आरोप त्यांनी केले आहेत। काल मी TV वर बघितलं ते बिचारे समरजीत, आता खरं खोटं मला माहिती नाही, पण समरजीत आज काल भेटले होते वाटतं यांच्या देवेंद्रजींबरोबर, यांच्या म्हणजे त्यांनी बऱ्याच वेळा नाव घेतलं म्हणून खडसे साहेबांनी त्यांचं प्रेमाने नाव घेतलं। एक तास समरजीत काय म्हणत होते, आता खरं खोटं मला माहिती नाही, मी आरोप करतच नाही यांच्यासारखे, पण 3 आरोप परवा केले माननीय प्रधानमंत्र्यांनी। 70,000 कोटी रुपयाचा घोटाळा, बँकेचा घोटाळा आणि कडे नाही कोणा कुठला घोटाळा, ते झालं। 1 आठवड्यात हे झालं। मला कोणीतरी विचारलं की राष्ट्रवादी काँग्रेस का आईस हो गया, म्हटलं आईस हो गया मतलब क्या हो गया, आईस म्हणजे ICE, आईस म्हणजे इंग्रजीत बर्फ, पण आईस म्हणजे बर्फ नाही, आय म्हणजे इन्कम टॅक्स, सी म्हणजे ई म्हणजे, हे मी म्हणत नाही, हे TV वाले आणि वर्तमानपत्रवाले म्हणतात असं लोक म्हणतात, त्याच्यामुळे बरेच लोकांना आईस झालाय असं TV वाले म्हणतात। मी कधी आरोप करत नाही आणि मी कधी करणारही नाही। माझ्या वाचनात आणि ऐकण्यात आता आलं की काही लोकांचं म्हणणं आहे की काही लोकांचं वय झालंय,
त्याच्यामुळे त्यांनी फक्त आशीर्वाद द्यावे. का बरं आशीर्वाद द्यावे? रतन टाटा साहेबांपेक्षा 3 वर्षांनी मोठे आहेत. आजही टाटा ग्रुप पोट तिरकीनी लढतात आणि सगळ्यात मोठा कुठला ग्रुप आहे आज देशात? टाटा ग्रुप आहे. रतन टाटांचं वय काय? 86. त्याच्यानंतर सिरम इन्स्टिट्यूट घेतलं का नाही इंजेक्शन? सायरस पुनावालाचं वय काय? 84. साहेबांचे आणि पाटील काकांचे वयाचे आहेत. एका वर्गात होते सगळे. किती? 84. त्याच्यानंतर अमिताभ बच्चन किती वय? 82. आज कुठली जाहिरात लागताना सगळ्यात पॉप्युलर नाम कोण आहे? अमिताभ बच्चन. वय किती? 82. त्याच्यानंतर इंग्रजीवाल्यांना माहितीये वॉरेन बफेट. अरे सबसे देखो तो फारूक अब्दुल्ला साहेबांपेक्षा 3 वर्षांनी मोठे आहेत. मला परमी परवा मला विचारलं अरे क्या हो रहा है एनसीपी में, म्हटलं अंकल ऐसे ऐसे हो रहा है. अरे लढले मैं तो शरद से 3 साल बड़ा हूं. मैं लड़ रहा हूं शरद को बोल मेरे तरह तू भी लड़ ले. अरे एज इज अ नंबर जिद्द पाहिजे. आशीर्वाद तर आहेतच पण आपल्या वडिलांना म्हणायचं की तुम्ही घरी बसा आणि आशीर्वाद घ्या. मामी पोरी परवडल्या हो. घरामध्ये विचार करून बघा. मी महिला आहे म्हणून म्हणत नाही. तुम्ही सगळे पुरुषांबद्दल काही बोलत नाही. तुम्ही पण आई वडिलांचं करता पण इथे एवढ्या मोठ्या संख्येने महिला आहे. वडील किंवा आई आजारी पडते तेव्हा हॉस्पिटलमध्ये कोण नेतं वडिलांना? बरोबर. मुली करतात की नाही पोरी तुमच्या? जेव्हा वाईट वाटतं तेव्हा कोण येतं हात धरायला आणि आई वडिलांना म्हणायला? पोरी लहान लहान असतील तरी काय म्हणते? बाबा नको रे चांगलं सगळं बरं होईल. ह्याच लेखी आहेत. आणि तुम्ही विचार करा की जेव्हा जेव्हा घरावर अडचण येते तेव्हा ती लेक उभी राहते वडिलांबरोबर. हा महाराष्ट्राचा तुमच्याही लेकी तशा आहेत, बहिणी पण तशा आहेत. त्याच्यामुळे ह्या सगळ्या या परिस्थितीमध्ये काय हलून जायचं नाही. अरे पक्ष बांधू, आमदार आहेत, आनंद आहे. जे गेलेत त्यांना शुभेच्छा आहेत. कारण का 2019 मी विसरलेले नाही ते विसरले असतील. कुणालाही वाटत असेल की ते कुणामुळे? सर्वे मी पाहिलाय. 2019 मध्ये 11 सीट राष्ट्रवादीला दिल्या होत्या. हाच 80 वर्षाचा योद्धा लढला आणि या देशाचा जेव्हा जेव्हा इतिहास लिहिला जाईल तो फोटो हा देशाच्या प्रत्येक इतिहासात राजकारणात लिहिला जाईल तो लिहिला जाईल. आणि परवाचा फोटो मलाही गंमत वाटली. सगळे हताश झाले होते. अरे बापरे शपथविधी झाला काय होणार काय होणार काय होणार. या पत्रकारांना मानलं पाहिजे. पत्रकार परिषद झाली आणि एका पत्रकारांनी पुण्याला विचारलं की राष्ट्रवादीचा अक्षरशः केरा कोण? शरद पवार. आणि त्याच्यामुळे त्याच्या पण गंमत अशी आहे त्या बॅनरवर पण शरद पवारच आहे. आता ठीक आहे, या सगळ्या गोष्टी होत राहतील. आपण त्यांच्याबद्दल काही बोलायचं नाही. तुमचं नशीब तुम्हाला लख लाभो. पण आज नंतर संपूर्ण महाराष्ट्रात या भारतीय जनता पक्षाच्या खोटारडेपणासाठी आजपासून लढायचं. आई म्हणतात ना, ना खाऊंगा ना खाने दूंगा अब दिखाऊंगी कैसे तुमने खाया और के आज के बाद तुमको महाराष्ट्र में खाने नहीं दूंगी. हा माझा महाराष्ट्र आहे, आपला महाराष्ट्र आहे. आपल्याला पूर्ण ताकदीने आता याच्या विरोधात लढायचंय. आणि क्या पाया भारतीय जनता पक्षाने काय दिलं? द्वेष पसरवला. तुमच्या आयुष्यात 9 वर्षात काय झालं? सिलेंडरचा भाव सांगा महिलांना. काय सिलेंडरचा भाव? आणि 50 खोकेवाल्यांचं तर विसरूनच गेले. जे 50 खोक्यांना नावं देत होते. अरे अरे थांबा थांबा, कोण आहे? हरकत नाही हरकत नाही हरकत नाही, खाली घेऊन जा. थांबा, पाणी द्या पाणी द्या पाणी पाणी. हा बाहेर जाऊ. पाणी द्या पाणी पाणी द्या पाणी पाणी. काळजी करू नका, इज ओके. माझी एवढीच सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे, पूर्ण ताकदीनी रस्त्यावर उतरा. भारतीय जनता पक्षाच्या विरोधात बोलत आलेलो आहे, अजूनही बोलत राहू. त्यांचा जो काय कार्यक्रम करायचा आहे दिल्लीत तो मी अमोल दादा आणि फैजल हा करू. आणि एक गोष्ट मी तुम्हाला अभिमानाने सांगते, आज इथे माननीय अनिल देशमुख आहेत आणि फैजल आहे.
यांच्यासाठी आपण खरच जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजेत। याचं कारण असं की मागच्या आठवड्यात फैजलकडे ईडीची रेड झाली आहे, म्हणून मी फैजलला फोन करून विचारलं, फैजल भाई क्या करोगे, मुझे पता है तेरे को दिक्कत है। ए ताई ऐसा नहीं बोलने का, तू मेरी बहन है और साहब मेरे फादर है, मैं मेरे फादर के साथ खड़ा रहा, ईडी वीडी से नहीं डरता मैं। आणि अनिल देशमुख परवा आले तेव्हा एका व्यक्तीने मला फोन करून सांगितलं, अनिल देशमुख का आले माहिती का तुमच्याकडे, म्हटलं का, नाही त्यांना मंत्रीपद दिलं नाही, म्हटलं अच्छा मंत्रीपद नाही दिलं पण केसेस नाही आहे, केसेस त्यांनीच केलेले आहेत। मी देशमुख साहेबांना एवढं पण म्हणाले परवा, म्हटलं अहो देशमुख साहेब तुम्ही येताय पण तुम्हाला अडचण होईल, ते म्हटलं अजून काय अडचण होईल, जे करायचं ते केले लढ लेंगे। म्हणजे मी सांगितलं काय डेअरिंग आहे, जर हे लोक असे लढू शकतात मग आपल्याला काय अडचण आहे लढायला, सत्ता येते जाते हो, सत्तेनी सुख मिळत नाही असं तुम्हाला वाटत असेल ना तर हा भ्रम आहे। कारण का मी जेवढी जवळच अनिल बाबू करेक्ट ते काय लढलेत त्याच्यामुळे ही संघर्ष होईल ठीक आहे। आणि 8-9 खुर्च्या मोकळ्या झाल्यात, त्याच्यात 8-9 खुर्च्यांवर नवीन लोकांना बसायला मोठी संधी झाली। आणि मी या व्यासपीठावरून आदरणीय पवार साहेबांना एक विनंती करणार आहे, आज बघा म्हणजे त्यांना योग्य वाटलं तर नवीन उमेदेनी पक्ष आज सुरू होणार आहे, का नाही तुम्ही स्वतःहून या इलेक्शनमध्ये 33% आरक्षण महिलांना पक्षातून का नाही देत तुम्ही, तर आम्ही 50% अजून मागत नाही आणि आमच्यासारखे काही ओपन मधून पण लढतील, पण नवीन उमेदेनी पक्षाला कामाला लागू। आणि नवीन माझा विश्वास आहे की पुढच्या कालावधीमध्ये बाकीचे काय करतील माहिती नाही पण या महाराष्ट्राची जनता ह्याच योद्ध्याचा मागे उभे राहील हे अनेक वेळा या महाराष्ट्राने दाखवलंय, पुन्हा आपल्याला करायचंय, पूर्ण जिद्दीने लढू आणि पुन्हा एकदा ओरिजिनल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा हा ओरिजिनल कडेच राहील, सिंबल पण राहील, लोक काही म्हणत असतील ते चिंता करू नका, राष्ट्रवादी काँग्रेसचा एकच शिक्का आहे आणि त्या शिक्क्याचं नाव शरद पवार। यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष माजी मंत्री आमदार जयंतराव पाटील साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो। आपल्या साहेब तू मागे वाढो, सर्वांचं साहेब तू मागे वाढो दैवत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दैवत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय पवार साहेब, व्यासपीठावरील सर्व खासदार आमदार, सर्व मान्यवर पक्षाचे नेते आणि बंधू भगिनींनो, मी सगळ्यांची नावं घेतली असती पण वेळ बराच झाला, हे स्क्रीनवर बघा, स्क्रीनवर इथं जागा नाहीये, इथं हेच व्यवस्थित आहे। आणि म्हणून आपल्या सर्वांचं स्वागत करताना तुमची किती अडचण झाली आहे याची मला आणि आम्हा सगळ्यांना जाणीव आहे, या ठिकाणी बसायला जागा नाहीये, इथले वरांडे भरलेले आहेत, चौथ्या मजल्यावरचा हॉल पूर्ण भरलेला आहे, खाली ग्राउंडला असणारा हॉल पूर्ण भरलेला आहे, रस्त्यावर माणसं आहेत, पोर्च मध्ये माणसं फार मोठ्या प्रमाणात आहेत, रस्त्या बिल्डिंगच्या दोन्ही बाजूला, आपल्या सगळ्यांची अडचण झालेली आहे, पण आपल्याला तातडीनं ही मीटिंग घ्यायची होती, पाऊस असल्यामुळं षण्मुखानंद हॉलमध्ये घ्यावी अशी आमची भूमिका होती, पण षण्मुखानंद हॉल 11-12 पर्यंत उपलब्ध नव्हता तारखेपर्यंत, आणि म्हणून आपल्याला तातडीनं सगळ्यांना एकत्रित करण्यासाठी आज
थोडीशी तुमची सगळ्यांची अडचण झाली, मी तुम्हा सगळ्यांचं कौतुक करावं तेवढं पहिल्यांदा थोडं आहे। पक्षाकडून एक साधा निरोप गेला, तुमच्यापैकी बहुसंख्य कुणाला मी देखील फोन केले नाही, फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पवार साहेबांनी मीटिंग बोलवलेली आहे। एवढ्या एका एसएमएसला, व्हॉट्सअपला, एका छोट्याशा फोनला तुम्ही सगळ्यांनी एवढी किंमत दिली, कुणावरही इथं फोर्स नाही आहे, कुणाला बांधून ठेवून इथं आणलेलं नाही, गाड्या देऊन वाहतुकीची व्यवस्था करून आम्ही कुणाला इथं बोलवलेलं नाही। इथला प्रत्येक कार्यकर्ता स्वतःच्या खिशाला तोशी देऊन इथंपर्यंत गडचिरोली येऊन भंडारा गोंदियाहून आणि नंदुरबार पासून इथंपर्यंत आलेला आहे, त्या सगळ्यांना मी मानाचा पहिल्यांदा सलाम करतो। तुम्ही पवार साहेबांच्या प्रेमासाठी इथं आला म्हणून तुमचं सगळ्यांचं अभिनंदन। आपल्या सगळ्यांना आयुष्यामध्ये अनेक प्रसंगाला पवार साहेबांनी तोंड दिलेलं आपण पाहिलंय, संकट किती आली तरी पवार साहेबांनी विचलित न होता त्या सगळ्यांचा सामना दिला आणि प्रत्येकातून बाजी पलटवण्याचं काम पवार साहेबांनी आयुष्यात अनेक वेळा केलेलं। 10 जून 1999 आपला प्रवास राष्ट्रवादीचा सुरू झाला, 24 वर्षाचा आपला कार्यक्रम षण्मुखानंद हॉलमध्ये झाला, कदाचित आपल्यातले बहुसंख्य त्यावेळी उपस्थित असतील नसतील, पण प्रचंड मोठ्या प्रमाणात आपला तो कार्यक्रम आपण केला। का? तर हा पक्ष 25व्या वर्षात पदार्पण करतोय। 25 वर्ष या पक्षाला झालेली आहेत किंवा होत आहेत, 25व्या वर्ष आम्ही पाऊल ठेवलेलं आहे, पण हा पक्ष मोडण्याचा अनेकांनी अनेक वेळा 25 वर्षात प्रयत्न केला, हे मित्रांनो आपल्या लक्षात आलं पाहिजे। कधीच त्यांना कुणीच दाद दिली नाही, कधीही कुणीही या पक्षाचं पवार साहेबांच्या पासून बाजूला गेलं नाही, पण आज काही लोक बाजूला गेली याचं दुर्दैवानं आम्हा सगळ्यांना शल्य आहे। या व्यासपीठावर पवार साहेबांच्या डावीकडे आणि उजवीकडे बसणारे सगळे आज इथं नाहीत, याचं दुःख आणि शल्यही आमच्या मनाला आहे। ते का गेले याची विवंचना विवेचन झालेलं आहे, त्याच्यावर मी भाष्य करत नाही। कोणाच्या तरी अडचणी असतील, कोणाच्या तरी प्रश्न असतील, कोणावर काही प्रसंग आले असतील, पण त्या सगळ्या प्रसंगात पवार साहेबांनी तुमच्या मागे उभं राहण्याचं काम एकदा नाही अनेक वेळा केलं, ज्याचं अनिल देशमुख साहेब मूर्तिमंत उदाहरण आहेत, त्यांच्या मागे निश्चितपणानं आज सगळे उभे आहेत। त्या सभेत सांगण्यात आलं की 1 वर्ष 1.5 वर्ष झालं मुंबई शहराचा अध्यक्ष नेमलेला नाही। का नेमला नाही? बैठकीत चर्चा झाली, नवाबभाई मलिक आपल्या पक्षाचे अध्यक्ष आहेत, त्यांना फक्त तुरुंगवास झाला म्हणून त्यांना काढणं योग्य नाही, 2 कार्याध्यक्ष नेमू आपण आणि नवाबभाईंना अध्यक्ष म्हणून आपण मानू आणि 2 कार्याध्यक्ष नेमू म्हणून आपल्या राखीताई आणि नरेंद्र राणे या दोघांची नेमणूक त्यावेळी सगळ्यांनी साहेबांनी संमतीने केली। मुंबई प्रदेशच्या नेमणुका जयंत पाटील करत नाही, मुंबई प्रदेशच्या नेमणुका ह्या राष्ट्रीय स्तरावर होतात, कारण स्वतंत्र ते युनिट आहे। मी या ठिकाणी मुद्दा म्हणून सांगतो, मला 5 वर्ष झाली, मलाही माहित होत 5 वर्ष 1 महिना झाला, काही विधानं झाल्यानंतर 30 तारखेला इथंच वर साहेबांना येऊन भेटलो आणि साहेबांना म्हटलं साहेब 5 वर्ष कधी सुट्टी घेतली नाही, आता सुट्टीचा टाईम आलेला आहे, तुम्ही जो निर्णय घ्याल तो मला मान्य आहे। मीही माझ्या मुलाला सांगितलं आता तिकीट काढ मोकळं करून 1-5-6 दिवस सगळे मिळून जाऊ, कारण 6 तारखेला साहेबांनी मीटिंग घेतली, 7 तारखेला 8 तारखेला त्यामुळं 5 वर्ष मी पक्षाचा अध्यक्ष म्हणून राहिलो,
मी महाराष्ट्रामध्ये अनेक वेळा अनेक तालुक्यात जिथं विधानसभेला आमदार उभे राहत नाहीत, आपले सीटा उभ्या करत नाहीत, तिथल्याही कार्यकर्त्यांना जाऊन त्यांच्या पाठीवर हात ठेवून त्यांना तिथं शरद पवार साहेबांच्या त्या आमगावला गेलो. आमगावला रात्री 1 वाजता माझ्यासाठी माणसं थांबलेली, ती माझ्यासाठी नव्हती थांबली, शरद पवार साहेबांच्यासाठी थांबलेली होती. त्यांना तिथं कधी आम्ही निवडणुका लढवल्या नाहीत, पण कार्यकर्ते तिथं थांबलेले होते. अशा महाराष्ट्रात 288 पैकी जवळपास 150 पेक्षा जास्त मतदारसंघ आहेत की जिथं मित्रांनो आपण निवडणुका लढवलेल्या नाहीत, तिथल्याही कार्यकर्त्यांना जाऊन भेटण्याचं काम महाराष्ट्राचा प्रदेश अध्यक्ष म्हणून माझं कर्तव्य होतं. मी मुंबईत बसून सहजपणाने या सगळ्या गोष्टी केल्या असत्या. मंत्री असताना मंत्री मंत्रालयात बसून मी करू शकलो असतो, पण महाराष्ट्रात 2 वेळा महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यात पक्षाचा अध्यक्ष या नात्याने गेलो, मंत्री म्हणून नाही मी कुठं गेलो. आज आमच्या बरोबर अनेक लोक होती. पवार साहेबांनी अनेकांना मोठमोठ्या संध्या दिल्या, पण आता विठ्ठलाच्या सभोवताली बडवे आहेत ते आम्हाला भेटून देत नाहीत असं आता सांगायला लागले. पवार साहेब 2 वर्षाचा तुरुंगवास भोगून पुण्याला त्यांचं आगमन झालं, त्यावेळी त्यांच्या डोक्यावर फुले पगडी तुम्ही ठेवलेली होती, आठवतं का? बघा, महात्मा फुलेंच्या विचाराची ती पगडी त्यांच्या डोक्यावर ठेवली, त्यावेळी बडवे आडवे नाही आले. त्या फुलेंच्या पगडीच्या खाली तुमच्या डोक्यातनं ज्योतिराव फुलेंचा विचार निघून गेला, तुम्ही त्या डोक्यातला विचार फुलेंचा काढून टाकला. आणि ज्यांनी ज्योतिराव फुले आणि सावित्रीदेवी फुले यांची चेष्टा केली त्यांच्या मांडीला मांडी लावून जाऊन बसायला लागला. हा महाराष्ट्राला तुम्ही काय उत्तर देणार ते मला सांगा. कशाचा काही लॉजिक आहे? कशा पद्धतीनं चालले? बडवे जर आडवे येत होते तर शिवाजी महाराजांच्या साक्षीनं शिवतीर्थावर 2019 सरकार स्थापन झाल्यावर पहिली शपथ शिवतीर्थावर लाखो लोकांच्या साथीनं उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात घेताना इथंच वर पवार साहेबांना मी म्हटलं, उद्धव ठाकरेजी मला विचारतायत तुमची 2 नावं द्या साहेब, कोणती नावं देऊ? साहेबांनी पहिलं नाव छगन भुजबळांचं घेतलं, त्यावेळी बडवे आडवे नाही आले. बोलायला बऱ्याच गोष्टी आहेत, मला वाद घालायचा नाही, पण तुम्हाला महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात गैरसमज नसावा म्हणून हा खुलासा मी फक्त केलेला आहे. आणि त्यामुळं आज देशामध्ये काय चालू आहे, पक्षांच्या चोरी करणाऱ्या लोकांचा एक थैथयाट चालू. एका पक्षाची चोरी झाली, जे आडवा येतो जो प्रश्न विचारतो तो आम्हाला आवडत नाही, त्याचा पक्षच काढून घ्यायची तयारी आम्ही करतो. आज शिवसेनेच्या बाबतीत जे झालं तेच आज राष्ट्रवादीच्या बाबतीत करण्याचा मानस काही लोक ठेवून काम करायला लागले आहेत. आणि राष्ट्रवादी इथं बसलेल्या सगळ्यांची आणि तिथं जे गेलेले आहेत त्या सगळ्यांनी या ठिकाणी या पक्षात काम केलेलं आहे. आपल्या सगळ्यांची राष्ट्रवादी नामशेष करावी, महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरून राष्ट्रवादी संपली पाहिजे ही भूमिका ठेवून जर कोणी पावलं टाकत असेल तर माझं आजही सगळ्यांना आव्हान आहे, सगळ्यांनी एकदा विचार करा. अजूनही वेळ गेलेली नाही. महाराष्ट्रात शरद पवार साहेबांचा झंझावात महाराष्ट्रात फिरायला लागला तर काय परिस्थिती होईल याची छोटीशी चुणूक सातारा आणि कराडला आपण सगळ्यांनी बघितलेली आहे. आणि म्हणून वय कितीही झालं तरी या नेत्याचा या योद्ध्याचा भारतात दरार आहे. आमची चूक आहे,
आमची चूक काय? पवार साहेबांच्या शब्दाच्या पलीकडे आम्ही जात नाही, एवढीच माझी चूक आहे, माझी त्यापेक्षा काय चूक आहे? आमच्या कोल्हे साहेबांची परवा मी एक क्लिप बघितली, कोल्हे साहेबांची एक क्लिप बघितली, त्यात त्यांनी सांगितलं बापाला कधी विसरायचं नसतं, बापाच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या त्या चुकून पाहायचं असत. आपल्या वृद्ध बापाच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या या त्याच्या कष्टामुळे निर्माण झालेल्या आहेत, एवढी तर मनात लक्षात मनात ठेवा. काहीतरी आज त्यांच्या त्याच क्लिपमध्ये उल्लेख आहे, साहेब म्हणतील ते तोरण, बांधतील ते तोरण आणि म्हणतील ते धोरण. माझा मोह आहे पक्षात चर्चा केल्याशिवाय करणं बरोबर नाही, पण आता जरा गर्दी पक्षातली कमी झालेली आहे, त्यामुळे मला जो काही थोडा बहुत अधिकार आहे, कोल्हे साहेब तुम्ही माझ्या पक्षाचे प्रचार प्रमुख व्हा अशी माझी तुम्हाला विनंती. सगळ्या महाराष्ट्रात फिरू आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा, संभाजी महाराजांचा स्वाभिमानी बाणा महाराष्ट्राने कसा जपलेला हे सांगायचं काम तुम्ही करा. सगळा महाराष्ट्र पवार साहेबांच्या आणि राष्ट्रवादीच्या मागे उभा राहिल्याशिवाय राहणार नाही, हा माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्याचा विश्वास आहे. आता मला अलीकडे एक नवीन काळजी पडलेली आहे, अजून खातं वाटप झालेलं नाही रोहित पवार, काळजी ती नाहीये मला, काळजी ही आहे की उद्धव ठाकरेंची साथ सोडून जे 40 जण गेले त्यांची तक्रार काय होती. आता जर 30 तक्रार होती तर 30 तक्रार पुन्हा येऊन तिथं बसली असेल तर उद्धव ठाकरेंच्या सगळ्या आमदारांच्या मनात आज परत फिरायचे वेद लागलेले आहेत. ही काळ्या दगडावरची लेख लिहून घ्या मी तुम्हाला. मी महाराष्ट्राच्या विधानसभेत 34 वर्षे आहे, आता 90 सालापासून आहे, एवढी अस्थिरता, एवढी आमदारांच्या मनात घालमेल, एवढी भीती आजपर्यंत महाराष्ट्राच्या इतिहासात मी कधी बघितलेली नव्हती. मी लहानपणापासून राजकारण बघतोय, मला 77-78 साली 10वीत होतो तेव्हापासून जरा बऱ्यापैकी राजकारणाचा वेध आहे, आजपर्यंत एवढी कधी अवस्था नव्हती. राजकारण कोणत्या स्तरावर जायचं आणि म्हणून अमोल कोल्हेंच्या मनात आलेला विचार हा मायासारख्याचाही विचार मनात येतो, कशासाठी हे राजकारण, काही मर्यादा, काही तत्व, काही भूमिका, काही धोरण, काही दिशा ही माणसाच्या आयुष्यात कायम पाहिजेत. आपण जर या सगळ्याच गोष्टी सोयीस्कर आपण सोडायला लागलो तर मग आपल्याला माग आपल्या फॉलो करणारे आपण वर गेल्यावर आपल्याबद्दल काय म्हणतील, आपण याचाही विचार केला पाहिजे. आणि म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आज सगळ्यांना विनंती आहे की आपल्या सगळ्यांना या ठिकाणी मोठ्या संख्येनं आलायत. महाराष्ट्रात सगळ्यात मोठा पक्ष कुठला आहे? भारत विधानसभेमध्ये माझं शब्द तर पूर्ण होते. 105 आमदार आहेत, 105 आमदार, 105 आमदार आहेत, 40 आमदारांचा
मुख्यमंत्री आणि नऊ मंत्री मला वाटतं इकडून आता किती गेलेले आहेत त्याचा अंदाज नाही कारण बरेच आमदार साहेबांना फोन करून सांगतात साहेब दोन दिवसांनी येतो साहेब येणारच आहे साहेब तुमच्याशिवाय आमचं काहीच नाही साहेब तुमच्याशिवाय कधीच काही करणार नाही अशांची संख्या हळूहळू वाढली आता काहीतरी काल थोड्या बहुत आठ नऊ काहीतरी मंत्रीपदाच्या शपथ झालेत पण सगळ्यात मोठा पक्ष महाराष्ट्रात जो आहे 105 त्यांचे मंत्री किती आठ आठ म्हणजे 105 मध्ये आमचे राधाकृष्ण विखे पाटील तर आपल्याकडून तिकडे गेले त्यामुळे सात राहिले गावित साहेब मंत्री आहेत ते गेले तर सहा राहिले अरे 105 मधल्या निष्ठावंतांना चार आणि पाच लोकांनाच मंत्री म्हणजे दुसऱ्याची कबर खोदता खोदता आपली कबर खोदायचा कार्यक्रम महाराष्ट्रात चालू आहे प्रत्येकाला सांगायचं आता थांबा आपण ते फोडतोय आपण हे फोडतोय तुम्ही थांबा गडबड करू नका ते येत आहेत अरे ते निष्ठावंत आहेत खडसे साहेब तुम्ही मला वाटतं योग्य वेळी त्या पक्षातनं आमच्याकडे आला आणि त्यामुळं माझ्यासारख्या कार्यकर्त्याची आपणा सर्वांना विनंती आहे साहेब बोलणार आहेत मी जास्त वेळ घेत नाही पण आमच्या महाविकास आघाडीला तीन पक्षाची गाडी रिक्षा गाडी असं हिनवलं जातं पण आमच्या रिक्षावर रिक्षा एवढी चांगली चालत होती की आपण पण रिक्षात बसलं पाहिजे म्हणून त्यांनी आधी दोन म्हणजे दुचाकी होती शोले मध्ये सिनेमा बघितलाय तो अमिताभ बच्चन त्या बाजूच्या सीट कार मध्ये बसायचा आणि कोण धर्मेंद्र मोटरसायकल चालवायचा आणि मग मध्येच ती तुटायचं आणि असं तिकडे जायचं आणि परत कुठेतरी येऊन मिळायचं हे काय चाललंय ठीक आहे मी त्याच्यावर बोलत नाही आज माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पवार साहेबांनी 6 तारीख उद्याच 6 तारीख उद्या मला सुचवलेलं होतं की जयंत आपल्याला बदल करावा लागेल सगळ्यांना बोलून घेईन मी आणि चर्चा करून निर्णय करेन साहेब म्हटलं आत्ता सांगा माझा काही प्रॉब्लेम नाही पण ह्या घटना मधल्या काळात झाल्या मी साहेबांना सगळ्यांच्या देखत खरं म्हणजे अशा जाहीर सभेत अशा चर्चा करायच्या नसतात त्या जाहीर सभेत चर्चा करण्याचा प्रघात मागच्या सभेत पडलेला आहे म्हणून मी सांगतो मला कानात जरी सांगितलं असतं ना मला व्हायचंय त्याच ठिकाणी भाषण करून मी सांगितलं असतं काय प्रॉब्लेम नाही मला आता बाद झाले अजून कोणाला तरी द्या आणि म्हणून माझी आपल्या सर्वांना मला माझ्यापासून गेलेल्या सगळ्यां कुणाच्याबद्दल माझा आदर नाही मी 30 वर्ष काम केले बरेच वर्ष काम केले पण एखादा क्षण असा येतो की माणूस विचलित होतो त्या क्षणातून त्या माणसानं आपल्याला सावरलं पाहिजे आणि आपण आपलं जे मूळ आहे त्या मुळाकडे पुन्हा जायला पाहिजे ही भूमिका मानसिकता माणसांनी ठेवली पाहिजे आज तशी दिसत नाही आणि म्हणून माझी या ठिकाणी एवढीच विनंती आहे की आपण सगळे या ठिकाणी मोठ्या संख्येनं आलो मी आपल्याला एक शपथ देणार आहे आपण सगळ्यांनी हात पुढे करून ही शपथ उभा राहून घ्यावी बसा 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 तुम्ही उभा राहू नका तुम्ही उभा राहू नका नुसती ऐका शपथ तुम्ही फक्त खाली बसून म्हणा फारुखबाई नीचे बैठो मी आज ईश्वर साक्ष शपथ घेतो की मी आज ईश्वर साक्ष शपथ घेतो की आदरणीय शरद पवार साहेबांच्या अध्यक्षता आणि नेतृत्वाखालील आदरणीय शरद पवार साहेबांच्या अध्यक्षता आणि नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी मी माझ्या जीवात जीव असेपर्यंत कार्यरत राहीन आदरणीय पवार साहेबांच्या पासून दूर गेलेल्या कृतज्ञपणाने लोकांना मी कधी साथ देणार नाही आदरणीय पवार साहेबांपासून दूर गेलेल्या कृतज्ञ लोकांना कधीही साथ देणार नाही पवार साहेबांच्या विचारासोबत प्रतारणा होईल असे कोणतेही कृत्य मी करणार नाही
पवार साहेबांच्या विचाराशी प्रतारणा होईल असे कोणतेही कृत्य मी करणार नाही आणि पवार साहेबांच्या विचाराच्या मी पवार साहेबांच्या विचाराच्या मार्गावरून आयुष्यभर चालण्याची मी आज गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करत आहे मला काही कुणाला चॅलेंज करायचं नाही पण जाता जाता एवढंच सांगतो की आपण इथून जाताना खडसे साहेबांनी ज्याचा उल्लेख केला तसं ताकदीनं काम करायला सुरुवात केली पाहिजे. मी बूथ कमिट्या फक्त बूथ कमिट्याच करत होतो असा मला कोणीतरी म्हटलेलं दिसतंय आज. अरे बूथ कमिट्या केल्याशिवाय पक्ष वाढणार नाही हे मी नाही नरेंद्र मोदी साहेब म्हणतायत. माझं काय बूथ कमिट्या हा आमचा बेस आहे म्हणून माझा तो कायम आग्रह राहिलाय. आज नाही 5 वर्ष सतत करतोय आणि म्हणून सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है देखना है जोर कितना बाजुए कातिल में है. जयंत पाटील साहब तुम आगे बढ़ो असा हे डायलॉग तुम्हाला पाठ झालेले आहेत. हा डायलॉग मी जरा 2 मिनिटं हे डायलॉग मी पहिल्यांदाच म्हटलेला आहे. फक्त म्हणणारं पात्र बदललेलं आहे. कौन कहता है आसमान में छेद नहीं होता. कौन कहता है आसमान में छेद नहीं होता. एक पत्थर तो तबीयत से उछालो आगे उछालो यारो. मित्रांनो वर्षभर राहिलेलं आहे. विधानसभा लोकसभेच्या निवडणुका कधी होऊ शकतात. उद्धव ठाकरेंच्या बाबतीत महाराष्ट्रात प्रचंड सहानुभूती होती आहे. आज या दुसऱ्या राजकीय विरोधकांच्या घोडचुकीमुळे महाराष्ट्रातल्या जनतेला पवार साहेबांच्या सारख्या नेतृत्वाला असं करण्यात येत आहे म्हणून आज पवार साहेबांच्या मागे सामान्य माणसं उभा राहायला लागलेली आहेत. पवार साहेबांचा महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी ज्यावेळी भेट होईल त्यावेळी ताकदीनं या सगळ्या कार्यक्रमात आपल्याला जनता सहभागी झालेली दिसेल. आदरणीय पवार साहेबांना या निमित्तानं येणाऱ्या काळामध्ये आपण सगळ्यांनी त्यांच्या स्वप्नातला सक्षम असा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उभा करून दाखवूया आणि त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी कामाला लागा एवढीच विनंती करतो आणि माझे 2 मिनिटं भाषण संपवतो. धन्यवाद. जयंत पाटील साहेबांचं साहेब सगळ्यांचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आताच खासदार सुप्रिया ताईंनी सांगितलं की ते आपलं फक्त त्यांचे नाहीत आपल्या सगळ्यांचे वडील असलेले महाराष्ट्राचा बाप माणूस आदरणीय पवार साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं. आदरणीय पवार साहेबांचं महाराष्ट्राचा पुलंदाज देश का नेता कैसा हो देश का नेता कैसा हो महाराष्ट्राचा बुलंदाज पवार साहेबांचं हिंदुस्तानचा बुलंद आवाज हिंदुस्तानचा बुलंद आवाज. अरे देश का नेता कैसा हो अरे देश का नेता कैसा हो अरे कौन आला रे कौन आला अरे कौन आला रे कौन आला मोदीशाचा बाप आला अरे कौन आला रे कौन आला मोदीशाचा बाप आला अरे हिंदुस्तानचा बुलंदवाद हम तुम्हारे साथ है अरे देश का नेता कैसा हो अरे कौन आला रे कौन आला
पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष जयंत पाटील, व्यासपीठाचे प्रांताध्यक्ष जयंत पाटील, व्यासपीठाचे संसद विधिमंडळ अन्य सगळ्या संघटनेचे पदाधिकारी, जिल्हा तालुका पक्षाचे पदाधिकारी, जे आपले सगळे विभाग आहेत, महिला सेवा दल, अल्पसंख्याक, मागासवर्गीय या सगळ्यांचे पदाधिकारी, बंधू भगिनी, अशी ही बैठक एक प्रकारची ऐतिहासिक बैठक आहे. सबंध देशाचं लक्ष या बैठकीकडे आहे. सबंध देशात चर्चा आहे. 24 वर्षापूर्वी याच मुंबई शहरामध्ये तुम्हा सगळ्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्म झाला. शनिवारमध्ये बैठक झाली आणि संध्याकाळी शिवाजी पार्कवर लाखोची सभा झाली. पक्षाची स्थापना आपण केली. आज 24 वर्ष झाली. या 24 वर्षामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये नेतृत्वाची फळी उभी करण्यासाठी राष्ट्रवादीला यश आलं. अनेक कार्यकर्ते विधिमंडळात आले, कुणी आमदार झालं, कुणी खासदार झालं, कुणी मंत्री झालं, अनेक मंत्रिमंडळामध्ये अनेकांना काम करायला संधी मिळाली आणि सामान्य कुटुंबाचा कार्यकर्ता सुद्धा राज्य सकट चालू शकतो हे राष्ट्रवादीच्या सहकार्याने देशाला दाखवलं. अनेक नवीन नेते तयार केले आणि मनामध्ये एकच भाव होती की या महाराष्ट्राचा चेहरा बदलायचा. या महाराष्ट्राच्या शेवटच्या माणसाच्या जीवनामध्ये प्रकाश कसा येईल याची काळजी घ्यायची आणि त्या कामामध्ये तुमच्या कष्टानं आपण यशस्वी झालो. आज आपल्याला आणखीन पुढे जायचं. संकट खूप आहे. ती संकट ज्यांची वैचारिक भूमिका देशाच्या हिताची नाही अशांच्या हातामध्ये देशाची सूत्र आहेत. ज्यांच्या हातामध्ये सूत्र आहे त्यांच्या पुढे त्यांच्या सहकार्यांना सुद्धा त्यांच्या मनात असलेल्या कल्पना मांडण्याच्या संबंधीच्या मर्यादा आहेत. केंद्र सरकारमध्ये मी अनेकदा काम केलं. मनोहर सिंगांच्यावर काम केलं. त्याच्या आधीच्या
रावसाहेबांच्या मंत्रिमंडळात काम केलं, विरोधी पक्ष नेता म्हणून दिल्लीत काम केलं, या सगळ्यांची कामाची पद्धत बघितली. एखादी गोष्ट योग्य नसेल, जनतेची भावना वेगळी असेल, तर त्या संबंधीचा सुसंवाद साधणं, त्याचा मार्ग काढणं हे सूत्र या देशामध्ये अनेक वर्षापासून चालू. आज चित्र बदलले, संवाद संपलाय. लोकशाहीमध्ये विरोधक असोत सहकारी असोत याच्यात सुसंवाद पाहिजे. नेतृत्व करणारे लोक हे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो, चार वेळेला मुख्यमंत्री होतो. माझी पद्धत असायची, एखादा महत्वाचा निर्णय आपण घेतला तर त्या निर्णयाच्या संबंधी सामान्य माणसात काय प्रतिक्रिया आहे हे जाणून घ्यायची असेल तर संवाद ठेवावा लागतो, लोकांशी बोलावं लागतं, लोकांचं म्हणणं ऐकून घ्यावं लागतं. जे अयोग्य असेल तर ते दुरुस्त करण्याच्या संबंधीची मानसिकता ठेवावी लागते. आज देशामध्ये हा संवाद नाही. आम्ही सगळेजण सत्ताधारी पक्षात नाही आहोत, पण लोकांच्या मध्ये आहोत. आणि त्यामुळं कधी काही जी सामान्य माणसाची दुःखाची स्थिती समजते त्याचा मार्ग काढण्याची इच्छा असते, पण संवाद जर नसेल राज्यकर्त्यांचा आणि सहकार्यांचा तर या सगळ्या गोष्टी मर्यादा असतात. आणि तेच कारण आज देशाच्या सगळ्या राज्याच्या जनतेच्या मध्ये एक प्रकारचे अस्वस्थता आहे. एका बाजून हे चित्र आणि दुसऱ्या बाजून आम्ही लोकांनी प्रयत्न सुरू केले की लोकशाही टिकवायची असेल, संसदीय पद्धतीला शक्ती द्यायची असेल तर हा संवाद चालू करण्याच्या संबंधीचा प्रयत्न केला पाहिजे. आणि हा पहिला संवाद आम्ही सत्ताधारी पक्षात जे नाही त्या सगळ्यांना संघटित करायला सुरुवात केली. काही बैठका घेतल्या, बिहारमध्ये फासण्यामध्ये आम्ही जमलो, अनेक पक्षांचे नेते जमले. 2017 आणि 2018 तारखेला बंगलोरला पुन्हा एकदा आम्ही सगळे एकत्र येतो, देशाच्या प्रश्नाची चर्चा करतो, कुठल्याही व्यक्तिगत विषय त्या ठिकाणी मांडत नाही. आणि हे जसं करायला लागलं तशी ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांच्यात अस्वस्थता निर्माण व्हायला लागली. देशाच्या प्रधानमंत्र्यांनी 8 दिवसाच्या पूर्वी एक भाषण केलं मला तो भोपाळला मध्य प्रदेशमध्ये, आणि त्यांनी सांगितलं की काँग्रेस पक्षाने इतक्या करार कृतीचा भ्रष्टाचार केला, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 70 लाख कृतीचा भ्रष्टाचार केला, 70,000. आणि हे सांगत असताना राज्य सरकारी बँक आणि इथं फार बंदरचे खातं याचा उल्लेख प्रधानमंत्र्यांनी किंवा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कुठलीही विधानं आदर नसताना करणं हे शहाणपणाचं लक्षण आणि विधानं केली. या मुख्यमंत्री प्रधानमंत्र्यांचं एक वैशिष्ट्य आहे. एकदा ते वारामतीला आले आणि वारामतीच्या सभेत त्यांनी सांगितलं की देश कसा चालवायचा, प्रशासन कसं चालवायचं हे पवार साहेबांचं मोल धरून मी शिकलो. त्याच्यानंतर निवडणुकीच्या काळात आले, प्रचंड शिवीगाळ केली. जे देशाचं नेतृत्व करतात
या सगळ्यांनी भोजनाच्या संबंधीची काही काळजी घ्यावी लागते. आरोप करायचे ते नुसते आरोप करून चालणार नाही. खरं जर तुमचं चुकीचं काम केलं असेल तर त्या संघटनेची कारवाई केली पाहिजे. त्याच्यात सत्य जे सांगतो ते सांगितलं पाहिजे. पण ती त्याच्यामध्ये तेवढी धमक त्याने दाखवली नाही. आणि त्याचं कारण हे की आपण देशाचे नेते आहोत, राजकीय पक्षाचे नेते आहेत, पण ज्यावेळी देशाचा नेता म्हणून आपण जनमानसाच्या समोर बोलतो त्यावेळी त्या प्रकारची सभ्यता आणि मर्यादा या फाळल्या पाहिजे. आणि त्या फाळल्या जात आरोप केले त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर. आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष इतका व्यस्त आहे असं तुम्हाला वाटत असेल तर कालच्या सफरपिढीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला का घेतलं बरोबर? तुमचं मंत्रिमंडळ कसं आहे, काय सांगायचं या संबंधीचं? याचा अर्थ असा आहे की हे राज्यकर्ते पाहिजे ते बोलतात, आधार नसलेल्या गोष्टी बोलतात आणि एक प्रकारचं जनमानसामध्ये वेगळं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करत असतात. आज विधिमंडळाचे सभासद सत्ताधारी पक्षाचे आमदार खासदार अनेकदा आम्हाला खासगी सांगतात की असं असं घडतं. तुम्ही चर्चा का करत नाही विचारलं? नाही नाही, ते शक्य नाही. आम्ही बघितलं इंदिरा गांधी प्रधानमंत्री असताना बघितलं, नंतरच्या काळामध्ये राजीव गांधींच्या काळात बघितलं, नरसिंहांच्या काळामध्ये बघितलं, मनमोहन सिंगांच्या काळामध्ये बघितलं. साधारणतः दर मंगळवारी पार्लमेंट सुरू असताना खासदारांची बैठक व्हायची आणि मुक्तपणानं खासदार आपल्या भागातल्या प्रश्नाची किंवा प्रशासनाच्या चुकीची वक्तव्य त्या ठिकाणी करत असत त्याबद्दलचा कुणी गैरसमज करायचा. पण आज संवाद साधला बोलायची छाती नाही आणि त्याचा परिणाम हे राज्य हा देश आपल्या वृद्धीत ठेवून चालू शकतो ही स्थिती आज देशात निर्माण झालेली आहे. आमदारांना दम असती नवी फेरी तयार करण्याच्यासाठी कुणी प्रयत्न केले तर त्याच्यामध्ये अडथळे अनेक गोष्टी सांगतायची. साध्या गोष्टी आहेत. महाराष्ट्रामध्ये काही लोकांनी बाजूला जायची भूमिका घेतली. माझी काही तक्रार नाही, माझं दुःख आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना विधिमंडळामध्ये आणण्याच्यासाठी मेहनत केली, कष्ट केले, घाम गाळला, त्यांच्या कष्टातून ते निवडून आले, संधी मिळाली विधिमंडळात जायची. आणि ती ज्या कार्यकर्त्यांनी कष्ट करून ही चांगले दिवस आणले त्यांना विश्वासच न घेता, पक्षाला विश्वासच न घेता वेगळी भूमिका घ्यायची आणि जो राजकीय विचार आपल्याला मानले नाही हे आपण लोकांच्या समोर कालच्या निवडणुकीत मानलं त्याच्यात लोकांची संमती घेतली त्या विचाराच्या पंक्तीला जाऊन बसणं हे योग्य नाही लोकशाहीच्या दृष्टीनं एवढंच त्या ठिकाणी सांगायचं. राज्य नाही त्याच्याबद्दल मला काही बोलायचं नाही. पण दिसतंय काल नाशिकला पक्षाच्या ऑफिसमध्ये काहीतरी गडबड केली गेली, काही लोकांनी चालला घेतला. ऑफिस कोणाचं? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं. तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहात का? तुम्ही सांगतो आम्हीच राष्ट्रवादी काँग्रेस, आम्हीच सांगितलं. आता हे कसं म्हणताय उद्या कुणी उठलं आणि मी काँग्रेस पक्ष सांगायला गेलं, मी शिवसेना सांगायला गेलं, मी भाजप सांगायला गेलं, याचा काही अर्थ आहे? आणि त्यामुळे अशा प्रकारचं मत सांगून भूमिका मांडून ताबा घेणं ही गोष्ट लोकशाहीमध्ये योग्य आहे?
पण तिथेही माझे उदाहरण सांगतो. काँग्रेसमध्ये आम्ही लोक होतो, मी टिळक भवन हे आमच्याकडे होतं वसले सरकारी, आणि त्याच्यानंतर नवीन पक्षकाराचा निर्णय आम्ही घेतला, टिळक भवन सोडून दिलं. त्यांची सभापती काँग्रेस पक्षाची होती, ती आम्ही हिसकून घ्यायची वेळ आवश्यकता नव्हती, आमच्या हातात होती. आणि काय झालं काय नाशिकला, पक्षाची सभापती काही लोक येतात, पोलिसांची मदत घेतात आणि त्या ठिकाणी चालत घेतात आणि सांगतात या पक्ष आमचा, ही गजाची खून आमची आहे. ठीक आहे, तुम्ही म्हणू शकता की निवडणूक आयोगाने गजाची खून कुणाला दिली हे सगळ्या देशाला माहिती. आणि मी तुमच्यासाठी सांगतो, खून कुठं जाणार नाही ही गोष्ट आहे, पण खून हे देशाचं राजकारण करत नाही. माझ्या व्यक्तिगत जीवनामध्ये मी अनेक निवडणुका लढलो. 1967 साली पहिली निवडणूक मी केली तर माझी खून वैध जोडली होती. तुम्हाला आठवतं एकेकाळी काँग्रेसची खून वैध जोडली होती. त्यानंतर काँग्रेसमध्ये दोन भाग झाले, इंदिरा काँग्रेस, स्वर्णसिंग काँग्रेस. त्याच्यामध्ये आमची खून गेली, वैध जोडली दोघांची गेली. मग आमची खून आली गाय वासू, कदाचित काही लोकांना माहीत असेल. गाय वासू हा सच्चे गेले नकाविसू. त्याच्यानंतरच्या काळामध्ये सरकार आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये हात आला पंजाब आणि त्याच्यानंतर घडाळा आला. आता आम्ही हातात घडाळ्यावर लढलो, हातावर लढलो, चरख्यावर लढलो, गायवासूर लढलो, काय कशात काही कमतरता नाही. त्यामुळे कोणी सांगत असेल की चिन्ह आम्ही घेऊन जाऊ, चिन्ह जाणार नाही, जाऊन देणार नाही, पण चिन्ह घेऊन जात असं तर कुठलंही चिन्ह असं जोपर्यंत सामान्य माणसाच्या अंतर जोपर्यंत सामान्य माणसाच्या अंतकरणामध्ये त्या पक्षाचा विचार आणि कार्यकर्त्याची भूमिका सखोलय तोपर्यंत काही चिंता करण्याचं कारण नाही. या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो. आज अनेक गोष्टी सांगता येतील. मी काही मित्रांना त्यांच्याबद्दल काही भाष्य करू इच्छित नाही. आज काही लोकांनी भाषणं केली, माझ्याबद्दलही काही बोलले, पण बोलताना एक सतत सांगत होते की आमचे गुरु आहेत. तुम्ही आज जर आमच्या काही मित्रांचं एक वेगळं काही बैठक झाली, मेळावा झाला, त्या सगळ्याच्या फाशीमाशी फोटो बघितले, त्या फोटो सगळ्यात मोठा फोटो होता माझा. आज मुंबईमध्ये सुद्धा अनेक ठिकाणी फोटो लावली, त्याचा फोटो माझा. त्यांना माहिती आहे की आपलं नाणं चालणार नाही, त्यामुळे जे नाणं चालेल ते चालणारं नाणं घेतलं पाहिजे. कारण त्यांचं नाणं खरं नाही, खनखनं वाजत नाही, हे नाही लोक ओळखतील, त्यामुळे नको की साधन लावून टाका त्या ठिकाणी फोटो दाखवा. खरं अनेकांनी सांगितलं, काही लोकांनी भाषण केली, याचा उल्लेख या ठिकाणी आत्ता केला. जयंतावणी पांडुरंग वेगळे येऊन दिसते, कसे वेगळे कसं काय. पांडुरंगाच्या दर्शनाला या देशात या राज्यात कुणी थांबवू शकत नाही, त्याला पंढरपूरला जावं लागतं असेल. आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये वारीमध्ये लोक जातात, उन्हातानात जातात, दगडा धुण्यात जात असतात,
अंत्यक्षणामध्ये एकच भावना असते की पांडुरंगाचं दर्शन घ्यावं आणि पंढरीला पोहोचल्याच्या नंतर मंदिरात सुद्धा जाता येत नाही, बाहेरून वर कळसाला नमस्कार करतात आणि आनंदाने फिरत जातात आणि त्यामुळे ही अवस्था आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. आणि त्यामुळे पांडुरंग म्हणायचं, आणखीन काय काय म्हणायचं, गुरु म्हणायचं आणि आमच्याकडं दुर्लक्ष झालं असं सांगायचं अशी गमतीची गोष्ट मला आठवत आहे. असायचे की नेते दुर्दैवानं तुरुंगात गेले, राहिले तिथे काहीतरी वर्ष सामायचे, जे काही प्रयत्न करायचे होते ते प्रयत्न झाले, सुटका झाली. निवडणुका आल्या, मला काही लोकांनी सांगितलं की जिथे 2-2 वर्ष तुरुंगात राहिले अजून खटला संपला नाही, त्यांना संधी देऊ नका, निकाल लागे होईल. नाही म्हणजे हे चालणार नाही, त्यांचा अन्याय झाला असं आम्हाला वाटतं आणि त्या अन्यायामुळे त्यांना आज बसावं लागेल. अशा वेळेला कार्यकर्त्याला सहकार्याला मी तोंडशी फसून देणार नाही, माझा पक्ष त्याच्या मागं उभा राहील. पुन्हा तिकीट दिलं, सरकार आलं आणि मंत्रिमंडळामध्ये शिवाजी पार्कचा सफर घेताना पक्षाच्या वतीनं 2 लोकांची नावं द्यायची होती, पहिलं नाव त्यांचं दिलं, ही भूमिका पण घ्यायची. आणि आज मला आठवतं 3 दिवसाच्या पूर्वी सकाळी मला फोन आला आणि फोन आल्याच्या नंतर मला विचारले काय चाललंय सगळं, म्हणजे मलाही माहिती नाही काय चाललंय, काहीतरी चाललेलं आहे. ते म्हणजे ठीक आहे, मी असं करतो मी जातो बघतो बोलतो आणि तुम्हाला कळवतो. जातो आणि 3 वाजता का 2 वाजता मी फायदा त्यांनी सोबतच घेऊन टाकतो. माझी माणसं आहे बघून येतो, त्यामध्ये इच्छा फुलं बघून येतो हे सांगितलं तर जरा झोपून काय कशा याचा नेम नाही. हा अनुभव त्या ठिकाणी राज्यकर्ते अहो कमीत कमी राज्यकर्ते असे असले पाहिजे, हे राज्य तरी एकत्र ठेवायचं. आज राज्याचे एक उपमुख्यमंत्री आहेत, भाजपचे आहेत, अनेक वेळेस भाषण केली, हे राज्य चौदं पाहिजे, वेगळा विदर्भ केला पाहिजे. वेगळा विदर्भ केल्याशिवाय मी असं करणार नाही तसं करणार नाही. आणि आज काय झालं, विदर्भाच्या प्रश्नामध्ये सुद्धा हे लोक किती लक्ष घालतात याची खात्री देता येत नाही. दिलेला शब्द कुणी पाळला नाही आणि कारण नसताना आज एक प्रकारचं राज्याच्या ऐक्याला सोडून जाण्याची भाषा या लोकांनी कधी काही बोलली. कसं राज्य चालले, आज आपले काही सहकारी गेले अस्वस्थ आहेत आपण. आज दिवसापूर्वी 10 दिवसापूर्वी त्यांचं भाषण ऐकलं की महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये असला मुख्यमंत्री आला नाही. हे भाषण आता असल्या मुख्यमंत्र्यांच्या बरोबर आज नमस्कार म्हणून काम करायचं, काय सांगायचं याच्या संबंधी आणि कुणावर काम करतो आपण असं सांगितलं गेलं की शरद पवारांनी सुद्धा फुलं सरकार बनवलं होतं. हो बनवलं होतं, आणीबाणीच्या नंतर हा निकाल सगळ्यांनी मिळून घेतला, काँग्रेसच्या नेत्यांनी घेतला, सहकार्यांनी घेतला आणि सगळ्यांनी मिळून मला सांगितलं याचं नेतृत्व तुम्ही करा. पण त्या ठिकाणी जो पक्ष होता तो भाजप नव्हता, त्या पक्षाचं नाव जनता पक्ष होतं. जयप्रकाश नारायणच्या विचारातून एक समंजसात पक्ष जन्माला आले, बाकीचे सगळे पक्ष विसर्जित केले आणि त्यानंतर एक पक्ष केला तो भाजप नव्हता, तो जनता पक्ष होता. आणि त्यांच्या मदतीनं हे सरकार इथेच नव्हे तर देश पातळीवर मोरारजी देसाईंच्या नेतृत्वाखाली आणि देशाच्या 75% राज्यामध्ये
अनेक मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी हा पक्ष केलेला आहे असं सांगण्यात आलं की आम्ही भाजप हरवलं गेलो चुकलं काय आणि सांगितलं की नागालँडमध्ये तुम्ही परवानगी दिली खरं आहे नागालँडमध्ये राष्ट्रवादीचे 7 आमदार निवडून आले एक गोष्ट लक्षात ठेवा नागालँड असेल मणिपूर असेल तो संबंध भाग आहे तो एक तर शेजारचे देश प्रामुख्यानं दोन एक चीन आणि दुसरं पाकिस्तान चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवर जे छोटी छोटी राज्य आहेत त्या राज्यांच्या संबंधी अतिशय बारकाईनं विचार करून निर्णय घ्यावे लागतात तिचा उद्रेक झाला आणि शेजारचा जो देश आहे त्यांनी त्याचा गैरफायदा घेतला तर त्याची किंमत सर्वच देशाला द्यावी लागते आणि त्यामुळे त्या ठिकाणी आपण बाहेरून पाठिंबा दिला आपण त्या सरकारमध्ये दिला नाही इथं काय घडलं इथं आज जाऊन बसते आणि एक उदाहरण त्या ठिकाणी देतात माझ्या मते हे उदाहरण ठीक नाही आज असं सांगितलं जातं की संघटनेची जबाबदारी ज्याचा उल्लेख या ठिकाणी केला म्हणून मी काही सांगू ज्ञान बोलू इच्छित नाही पण भारतीय जनता पार्टीच्या बरोबर आम्ही गेलो याच्यात काही चूक नाही जे जे लोक या देशामध्ये भाजपबरोबर गेले त्या प्रत्येकाचा इतिहास असतो पंजाबमध्ये अकाली दल आणि भाजप यांचं सरकार बनलं उद्याचे सरकार चाललं नाही अकाली दलाला तिथली मोर्चा करायचा निर्णय तिथल्या लोकांनी केला पंजाबमध्ये भाजप यांचं सरकार ज्यांना सरकार होतं त्या ठिकाणी त्या पक्षात अनेक वर्षांची एकजूट होती ती एकजूट उद्ध्वस्त करण्याचं काम केलं गेलं आज तेलंगणा त्या ठिकाणी तेच झालं शेजारच्या राज्यात तेच झालं आंध्रमध्ये झालं बिहारमध्ये नितीश कुमार त्यांच्या बरोबर होता नितीश कुमारला निकाल घ्यावा लागला भाजपवर सोडून राज्य केल्याशिवाय गत्यंतर नाही ते वेगळे झाले त्या ठिकाणी असे एक असे राज्य आहे की जिथं भाजपच्या बरोबर सत्ता सहभागी झाली तर काही महिने ठीक चालतं आणि त्यानंतर जो सहकार्य आहे तो उद्ध्वस्त करणं त्याची मोजदार करणं त्याच्यावर खूप कशी याचं बघणं हे सूत्र भाजपचं आहे आणि त्यामुळे आज कुणी जायचा निकाल घेतला असेल तर तो निकाल ते घेऊ शकतात लोकशाहीमध्ये पक्षात बसून चर्चा करून घेतला असता तर अधिक चांगलं झालं असतं पण तरी मी काही त्यासंबंधीचं बोलू इच्छित नाही पण ही गोष्ट लक्षात ठेवा की देशातल्या बाकीच्या सगळ्या राज्यांच्या मध्ये जे घडलं त्यापेक्षा वेगळं या ठिकाणी काही घडणार नाही आज असं सांगितलं जात की भाजपवर गेला त्याच्यात काही चूक नाही तुम्ही शिवसेनेबरोबर गेला शिवसेना आणि भाजपमधून फरक करतो आणीबाणीच्या काळामध्ये त्यावेळेला सर्वच देशामध्ये इंदिरा गांधींच्या विरुद्ध देशात वातावरण होतं आणि त्यावेळेला बाळासाहेब ठाकरेंनी स्टेटमेंट काढलं की देशाच्या एकीच्यासाठी इंदिरा गांधींना या संकटात मदत केली पाहिजे त्यांना पाठिंबा दिला त्यांना सहकार्य करायचं आणि सहकार्य इथपर्यंत केलं की विधानसभेची निवडणूक या राज्यात आली शिवसेनेनं एक सुद्धा उमेदवार उभा केला नाही आणि काँग्रेसला पाठिंबा दिला का तर आणीबाणीच्या नंतर एक वेगळं वातावरण होतं त्या वातावरणात आणखीन कटुता वाढू नये यासाठी ठाकरेंनी हा निकाल घेतलेला होता फक्त मनोहर जोशी आणि आणखीन दोन लोकांना विधिमंडळात जागा दिली बाकी काही केलेलं नव्हतं आणि इंदिरा गांधींच्या काळात सुद्धा शिवसेनेला
काँग्रेसने पाठिंबा दिला आणि आज असं सांगितलं जातं की तुम्ही शिवसेनेवर गेला, याचा अर्थ तुम्ही भाजपवर गेला. फरक आहे दोघांच्या वेळी. शिवसेनेचं हिंदुत्व आहे ते लपून ठेवत नाही, पण ते हिंदुत्व अथा फक्त जातीच्या लोकांना घेऊन जाणार आहे हे हिंदुत्व. आणि भाजपचं जे हिंदुत्व आहे ते विभाजनवादी, विषारी, मनुवादी आणि विघातक. माणसा माणसामध्ये अंतर वाढवणारं, विद्वेष वाढवणारं हे हिंदुत्व आज भाजपच्या वतीने केलं जाते. मधल्या काळामध्ये आपल्या राज्यात काही दंगली झाल्या, कुठे झाली? कोल्हापूरला झाली. शाहू महाराजांचं कोल्हापूर आम्ही म्हणतो, तिथे दंगल व्हावी. दंगल अकोल्याला झाली, दंगल नांदेडला झाली, आणखी काही ठिकाणी दंगली झाल्या. आणि या दंगलीमध्ये कोण होत हे सगळ्या देशाला माहिती आहे, जगाला माहिती आहे. जाणीवपूर्वक या दंगली केल्या. जिथं आपली सत्ता नाही त्या ठिकाणी समाजाविषयी विद्वेष वाढवायचा, वातानविरोधायचं, आणि त्याचा राजकीय फायदा हा काही घेता येईल का या संबंधीची भूमिका आज त्यांनी त्या ठिकाणी केली. आणि जो समाजातल्या ऐक्याला तडा लावतो, जाती आणि धर्माच्या मध्ये अंतर वाढवतो, तो राष्ट्रप्रेमी असू शकत नाही. आणि आज जे राष्ट्रप्रेमी नाही आहेत त्यांच्याबरोबर आज आम्ही जाण्याच्या संबंधीची भूमिका घेणार नाही. या सगळ्या परिस्थितीमध्ये माझ्या दृष्टीनं अनेक प्रश्न महत्वाचे आहेत. आज महागाईचा प्रश्न आहे, आज बेकारीचा प्रश्न आहे, आज महिलांच्या असे हल्ला हल्ले हा एक प्रश्न आहे. मध्यंतरी मी सांगितलं होतं, केंद्र सरकारने माहिती काय मागवली, एक तर महाराष्ट्रामध्ये मुली फळवणं यासंबंधीची जी आकडेवारी आली ती 6 महिन्याच्या काळामध्ये 4000 जास्त मुली फळवल्या गेल्या, त्यांचा पत्ता लागत नाही. ज्या राजवटीमध्ये राज्यामध्ये महिलांना संरक्षण मिळत नाही, मुलींना संरक्षण मिळत नाही, त्यांच्याबद्दल काय त्यांना अधिकार आहे राज्य चालू असतो? हे राज्य शिवाजी महाराजांच्या विचारांना चालणार आहे काय? या संबंधीचा आदर्श शिवछत्रपतींनी आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवलेला आहे. आणि त्यामुळं या लोकांच्या भरोसा ठेवणं योग्य नाही. त्यांना सत्तेच्या पासून बाजूला करणं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शक्तिशाली करणं हा एकमेव आपल्या सगळ्यांना करेल. आज चर्चा आहे की किती आमदार कुठे आहेत काय, मी काय त्याच्या खोलात गेलं नाही. आमदार येतात, आमदार आणता येतात. मला आठवतंय की 1980 आमचे आमदार निवडून आले होते, काहीतरी 69 आणि 68 आमदार निवडून आले. मी विरोधी पक्षाचा नेता होतो, काही कामासाठी इंग्लंडला गेले, 8-10 दिवसासाठी परत आलो. त्या 68 वासर चौक गेले आणि मी 6 नेता राहिलो. सगळे लोक म्हणजे खतम झालं, काही नाही झालं म्हणजे काय काळजी करू नका. 6 नेता, त्याचं एक मी म्हणजे 5. आणि 4 महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात दौरे केले, महाराष्ट्र फिंजून काढला. जे वासरत गेले त्याचे 4 सोडून सगळे फोडले, एकही निवडून आला नाही. आणि पुन्हा अजून लोक नवीन निवडून आले, नवीन चेहरे आले, तरुण लोक त्या ठिकाणी आले. आणि त्यामुळं कुणी गेलं त्याची चिंता करू नका, गेले जाऊन द्या, त्यांना सुखाने त्या ठिकाणी राहून द्या. त्याच्याबद्दलची आपली काही तक्रार नाही. जोपर्यंत आपण एकत्र आहोत, आपल्या सामूहिक शक्तीतून आपण नक्की नवीन कर्तृत्वान अशा सहकार्यांची फेरी, नेतृत्वाची फेरी महाराष्ट्रामध्ये निर्माण करू, एवढंच या ठिकाणी सांगतो. 2 मला आठवतात सुरेश भट यांच्या, उसे काल होता होता काल रात्र झाली, अजय पुन्हा आयुष्याच्या
धन्यवाद साहेब. सर्वांना विनंती आहे, कुणीही व्यासपीठाकडे यायचं नाहीये. ऑलरेडी इथं खूप मोठी गर्दी आहे, त्यामुळे आपल्याला विनंती आहे कुणीही व्यासपीठाकडे यायचं नाही. दुसरी विनंती आहे की बाहेर विरंगुळा. सगळ्यांना विनंती आहे की जाताना बाहेर काही ठिकाणी स्टॉल्स आहेत, त्या ठिकाणी काही अॅफिडेव्हिट्स ठेवलेले आहेत, त्या सगळ्यांनी सह्या करून जावा. कुणी नाही केले असतील तर त्या कृपा करून करून जावा. या ठिकाणी राष्ट्रगीत नको ठीक आहे. या ठिकाणी या ऐतिहासिक सभेला महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने घेण्यात आलेल्या सभेला सर्व मान्यवर जयंत पाटील साहेब, त्या ठिकाणी आपल्या सर्वांचे लाडके नेते शरदचंद्र पवार साहेब, त्या ठिकाणी अनिल देशमुख, रोहित पवार साहेब, प्राजक्त तनपुरे, मानसिंगजी, त्याच्यानंतर डॉक्टर लमाटे, चेतन तुपे, जितेंद्र आव्हाड, अशोक बापू पवार, त्या ठिकाणी बाळासाहेब पाटील, राजेश टोपे साहेब, सुमनताई पाटील, संदीप क्षीरसागर, सुनील भुसारा, डॉक्टर राजेंद्र शिंगणे साहेब, डॉक्टर अमोल कोले साहेब, सुप्रियाताई श्रीनिवास पाटील साहेब, मोहम्मद फैजल साहेब, वंदना चव्हाण मॅडम, फौजिया खान मॅडम,